13 वर्षांच्या बालकाच्या गळ्याला चाकू लावून मोबाईलची केली चोरी. नवापूर शहरातील मंगलदास पार्क आस्था हॉस्पिटलच्या मागील बाजूस राहणाऱ्या फिरोज अघाम यांचा चिरंजीव 13 वर्षीय बालक आपल्या मित्रांसोबत रात्री फेरफटका मारण्यासाठी परिसरात फिरत असताना अचानक एका व्यक्तीने त्याच्याजवळून मोबाईल मागितला. त्याने मोबाईल दिला नाही. त्यानंतर थोड्या वेळाने परत तोच व्यक्ती त्या मुलाजवळ आला आणि म्हणाला, तुझा फोन मला दे. त्यानंतर त्या व्यक्तीने धारदार चाकू त्याच्या गळ्याला लावून धमकावत सांगितले की तू मला फोन दे नाहीतर तुझा गळा चिरून टाकेल. यावेळी बालक भयभीत झाला आणि रडायला लागला. त्याने 1,30,000 किमतीचा आयफोन त्याने त्या व्यक्तीला देऊन टाकला आणि त्याचा जीव वाचवत तो मुलगा घरी पळाला. सदर घटना नुकतीच घडली आहे. पालकांनी देखील लहान बालकांना किमती वस्तू देऊ नयेत. नवापूर शहरात चोरट्यांची दहशत कायम आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. माझे नाव अनिल बन्सीलाल देसले. मी मंगलदास पार्क आस्था हॉस्पिटल समोर राहतो. हा आमच्या मित्राचा मुलगा आहे. याच्या वडिलांचे नाव फिरोज आगम. हा मुलगा आय एम दिवान स्कूलच्या ग्राउंडमध्ये खेळत होता. याच्याबरोबर तीन मुलं होते. तिथे एक मुलगा आला. त्याने याच्याकडे मोबाईल मागितला. याने तो मोबाईल काही दिला नाही. याच्याकडे आयफोन होता. तो मुलगा परत 5-10 मिनिटांनी आला. ह्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि चाकू लावून याच्याकडनं तो मोबाईल हिसकून तो मुलगा पळून गेला. तर ह्या घटनेने सर्व नागरिक मंगलदास पार्कमध्ये भयभीत झालेले आहेत. तरी पोलीस प्रशासनाने याच्यावरती काहीतरी कठोर निर्णय घ्यावा ही सर्व नागरिकांची मागणी आहे. सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितली. त्यानंतर आई वडील व परिसरातील नागरिकांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला, परंतु तो व्यक्ती सापडला नाही. लागलीच त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस ठाण्यात फक्त त्याच्याकडून अर्ज घेतला आहे. FIR अजून झालेली नाही असे संबंधित नातेवाईक सांगतात. या घटनेने परिसरात शस्त्रधारी चोरटे फिरत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. पोलिसांना नागरिकांनी विनंती केली की आम्हाला या भयभीत वातावरणातून मुक्त करा आणि चोरट्यांना जेरबंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नवापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. आस्था मेडिकल स्टोर्स केअर ऑफ आस्था चिल्ड्रन हॉस्पिटल माझं मेडिकल आहे. आमच्या हॉस्पिटलच्या मागेच आमचे मित्र फिरोज आगम राहतात. त्यांचा चिरंजीव हा आयम दिवान शाळेकडे त्या ग्राउंडमध्ये खेळत होता. खेळत असताना एक किस्सा मला त्याच्याकडे मोबाईल मागितला की मला फोन करायचा, तुझा मोबाईल दे. परंतु त्याने काही मोबाईल दिला नाही. तो इसम चालला गेला तिथून. परत 10 मिनिटांनी परत आला. एकदम पळत आला आणि त्याच्या गळ्यावरती चाकू ठेवला आणि त्याला घाबरवलं की तुझा मोबाईल दे. तो हा याने आधी दिला नाही दिला तो म्हणजे तुझा गळा कापून टाकेल. तर हा घाबरून गेला आणि त्याला मोबाईल देऊन दिला. तो मोबाईल घेऊन पळून गेला. तर ही घटना एकदम भयावह आहे. सदर घटनेने आजूबाजूचे नागरिक एकदम भयभीत झालेले आहे. तरी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकर त्या इसमाचा शोध घ्यावा. मोबाईल गेला तरी चालेल, परंतु तो इसम कोण याचा तपास झाला पाहिजे असं.